जय जिजाऊ जय शिवराय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात क्रांतियोद्धा मनोज अरंगे पाटील यांनी मुंबईला येऊन हे शेवटचं आणि अंतिम लढ्याचं अस्त्र बाहेर काढलेलं आहे आणि ते उपोषण करण्यावर ठाम आहे. त्यांच्या या उपोषणाला समाजानं मुंबई जाण्याला बऱ्याच लोकांचा वेगवेगळ्या स्तरातून विरोध होत आहे आणि त्यावर कवीनं आपल्या शब्दातून मराठा समाजाच्या वेदना आणि आक्रोश त्यांचा निर्धार इथं मांडलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे वीरश्री घेऊन माहिती व्हाली. कवितेचं शीर्षक आहे वीरश्री घेऊन माहिती व्हाली. कसा येतोस म्हणून देऊ नको धमकी र, कसा येतोस म्हणून देऊ नको धमकी र, आहेत पोरं मराठ्यांची जगात साऱ्या कमकीर, आहेत पोरं मराठ्यांची जगात साऱ्या कमकीर, कसा येतोस म्हणून देऊ नकोस धमकी र. इतरांसारखी नाहीत आरती पळपुटी, इतरांसारखी नाहीत आरती पळपुटी, आहे खाल्ली त्यांनी आपल्या आजीची बाळगुटी, आहे खाल्ली त्यांनी आपल्या आजीची बाळगुटी, आरक्षणा बिगर नाही आता तुमची सुट्टी र, आरक्षणा बिगर नाही आता तुमची सुट्टी र, चाल ओळखून आहेत तुमची ती नेमकी र, चाल ओळखून आहेत तुमची ती नेमकी र, कसा येतोस म्हणून देऊ नको धमकी र, आहेत पुरं मराठ्यांची जगात साऱ्या खमकी र. आजवर त्यांनी असे फार काय काय हाल सोसलं, नाही पुरवलं कोणी त्यांच्या जिभेचं चोसलं, नाही पुरवलं कोणी त्यांच्या जिभेचं चोसलं, कष्ट त्यांचं त्यांच्याच जीवाला टोचलं र, कष्ट त्यांचं त्यांच्याच जीवाला टोचलं र. आता पहाल गुमान, आता पहाल गुमान ते किती आहेत चणकी र, आता पहाल गुमान ते किती आहेत चणकी र, कसा येतोस म्हणून देऊ नको धमकी र, आहेत पोरं मराठ्यांची जगात साऱ्या कमकी र. नाहीत कोणत्या कष्टाला कधी आरती भ्याली, नाहीत कोणत्या कष्टाला कधी आरती व्याली, वीरश्री घेऊन पोटी माय असे ती व्याली, वीरश्री घेऊन पोटी माय असे ती व्याली, काळी माती कपाळी ती आहे ल्याली र, काळी माती कपाळी ती आहे ल्याली र, गुणवान पोरं जरांगेसारखी शोभून दिसतात चमकी र, शोभून दिसतात चमकी र, कसा येतोस म्हणून देऊ नको धमकी र, आहेत पोरं मराठ्यांची जगात साऱ्या कमकी र.